रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे खास दसरा निमित्त असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर, तीच सेवा, प्रशस्त दालनात बजेट मधील खरेदीचा आनंद। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आहेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवटे म्हंकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळज, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसंग येथेही सेवेत। दसरा महोत्सवानिमित्त रांगोळी प्रदर्शनाचा हजारो रसिकांनी घेतला आस्वाद। कर्तव्य फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम। ऐतिहासिक प्रसिद्ध दसरा महोत्सवानिमित्त बेडखेळ येथील कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने श्रीमती कुसुमावती मिरची कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। बेडखेळ येथील कर्तव्य फाउंडेशनचा हा सततचा 8व्या वर्षीचा उपक्रम असून रांगोळी प्रदर्शनासाठी देवरुख रत्नागिरी येथील विलास रहाटे या प्रसिद्ध व जागतिक इतिहास नोंद रांगोळी कलाकाराने 12x18 आकारामध्ये पुष्पा ही भव्य अशी रांगोळी साकारली आहे। तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर व कन्नड चित्रपटाचे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजलीची रांगोळी चित्रित केली आहे। याचबरोबर समृद्धी देसाई, पद्मश्री गोरवाडे, पूनम केने व इतर मुलींनी अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारी रांगोळी, छत्रपती शिवाजी महाराज शृंगारित महिला व श्री सिद्धेश्वर जुने मंदिर व परिसर याचबरोबर कलात्मक रांगोळ्या साकारल्या होत्या। या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती वासंती पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या देसाई, जिजामाता सेवाभावी महिला संघाच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, डॉक्टर नीरजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। दीप प्रज्वलन डॉक्टर सी बी पाटील, बाहुबली पाटील, जनगोंडा धड्ड पाटील, किशोर इनामदार, सागर केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले। दसरा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा लाभ बेडकिहाळ शमणेवाडीसह परिसरातील हजारो महिला व पुरुषांनी घेतला। रांगोळी प्रदर्शनासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जाधव, उपाध्यक्ष मुकुंद सुतार, अनिल बाबर, सागर केसरकर, सदस्य प्रशांत देसाई, अनिल गोसावी, रवी जणवाडे, सुनील रसाळ, अनिल टाकळे यांच्यासह इतर सदस्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले। महानकर न्यूज साठी बेडखेळहून कृष्णा अर्गे।